नमस्कार मित्रों, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपण आलोय किनई या गावामधला हा 250 वर्ष जुना असलेला वाडा पाहायला, जो औंध या संस्थानाच्या मालकीचा आहे. आणि त्याची अवस्था इतकी भयंकर झाली आहे, तुम्ही माझ्या मागे जर पाहत असाल तर पूर्णपणे हा वाडा ढासळायला आलाय. मात्र या गावामधल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आपण ज्या पाहतोय त्या फार मोठ्या आहेत, आणि त्यामुळे या वाड्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानातील हे किन्ही गाव आहे. इथं आल्यानंतर इथली प्रत्येक ऐतिहासिक वास्तू तुम्हाला 250 वर्ष मागे घेऊन जाईल. इथली मंदिरं, इथले वाडे तुम्हाला इतिहासामध्ये रमायला भाग पडतील, इतिहास जाणून घेण्यास भाग पडतील. हे सगळं अद्भुत आहे. इथं गेल्यानंतर तुम्ही स्वतःला हरवून जाल. इथला पंतप्रतिनिधींचा वाडा तुमच्या अंगावर शहारे उभे करेल. इथली ऐतिहासिक मंदिरं इतिहासाचे दाखले देत आजही सुस्थितीत उभे आहेत. मात्र हा वाडा काहीतरी सांगतोय. इथली मंदिरं त्या वाड्याकडे आजही पाहत एकटक उभे आहेत. त्याचा इतिहास तुम्हाला अचंबित करून सोडेल. हे आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर. हे मंदिर इतक्या सुस्थितीत आहे की याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला हे 250 वर्ष जुनं आहे असं भासणारच नाही. इथल्या गावकऱ्यांनी त्याची जी निगा राखली आहे ना, ती अप्रतिम आहे. मात्र इथल्या प्रत्येक गोष्टींमध्ये 250 वर्षापूर्वीचा इतिहास दडला आहे. तो इतिहास तुम्हाला जर शोधून काढायचा असेल ना, तर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. इथे या प्रत्येक वास्तूवरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. इथली मंदिरं, इथला गाव हा ऐतिहासिक आहे, तो काहीतरी सांगू इच्छितोय. मात्र या वाड्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काही सुचत नाही. हा वाडा अंगावरती रोमांच उभे करतो आणि मनात तेवढीच भीती देखील आणतो. याची अवस्था एका भूत बंगल्यासारखी झाली. याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहूया याची आतमधून नक्की अवस्था कशी आहे. आता आपण जाऊया या वाड्याच्या आतमध्ये. हे वाड्याचं प्रवेशद्वार आहे, इथे बंद असतं. कारण हे तुम्ही पाहू शकता, श्रीमंत गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध यांच्या मालकीचा हा वाडा आहे. औंध संस्थानाच्या मालकीचा हा वाडा आहे. हा दरवाजा बंद आहे, पण इथून आतमध्ये एक जायला रस्ता आहे. आपण पाहूया ना की आतमध्ये हा वाडा केवढा भव्य होता ते. वाड्याच्या आपण मध्य आणि वरच्या भागामध्ये आलोय. हा तुम्ही सगळा वाडा पाहत असाल, अक्षरशः याची पडझड झाली. पण हा किती भव्य आणि किती कलाकुसरीने बांधलेला होता, कारण संपूर्ण लाकडाचं बांधकाम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि फार जुना असा वाडा होता, याकडे लक्ष दिलं नाही आहे. लहान मुलं देखील या वाड्यांमध्ये खेळत असतात, वरती येत असतात. आणि हा खरोखर अत्यंत धोकादायक असा वाडा आहे. त्याच्यामुळे याकडे सरकारने आणि औंध संस्थानाने देखील तातडीने लक्ष दिलं पाहिजे. आणि मी ज्या ठिकाणी आता उभा आहे, हे ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर लाकडाचं ज्या प्रकारे काम होतं त्या काळामध्ये, हा दरबार असावा त्या काळातला. आणि इथं नक्कीच मोठ्या मसलती शिवरायांच्या काळाच्या नंतरचा भाग असो किंवा शिवरायांच्या काळामध्ये देखील होत असोत, शाहू महाराजांच्या काळात असो, संभाजी महाराजांच्या काळात असो, या वाड्याला त्या काळामध्ये फार महत्त्व असणार आहे. याचा नेमका इतिहास कसा आपल्याला सापडत नाही, पण जर तो शोधला, त्याच्यावर अभ्यास केला, तर या वाड्याचं फार मोठं महत्त्व असणार आहे. तुम्ही जर हा पाहाल तर संपूर्ण लाकडी बांधकाम आहे. आणि ज्या प्रकारे हा वाडा आहे आणि त्याच्याकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष झालं आहे, ते खरंच खूप वाईट आहे. कारण अशा वास्तू जर आपण महाराष्ट्र सरकार म्हणून जर आपण व्यवस्थित ठेवत नसू, तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढ्यांना अशा वास्तू फार कमी पाहायला मिळतील. आणि जुन्या काळातले वाडे कसे होते हे देखील पाहायला खूप अवघड होऊन जाईल. त्यामुळे अशा वास्तू जास्त लक्षपूर्वक जपाव्या आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला त्या पाहता याव्या, अशा तरी त्यांना ठेवण्यामध्ये आपण सक्षम असलं पाहिजे.
हा वाडा अत्यंत जुना आहे, पडायला आलाय. त्याच्या आजूबाजूची मंदिरं देखील तिथे पाहिली. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वास्तू जर आपण टिकवणार नसू तर या महाराष्ट्रामध्ये अगदी मोजक्या ऐतिहासिक वास्तू डपल्यात किंवा राहिले. आमचे गडकिल्ले आहेत ते देखील पडायला आले, पण या घरगुती वास्तू किंवा संस्थानांच्या आधिपत्याखाली आलेल्या वास्तू देखील आम्ही पाहू शकत नाही किंवा सरकार त्याकडे जातीने लक्ष देऊ शकत नाही. या वाड्यांचा उपयोग जर इथल्या स्थानिक लोक जर चुकीच्या कामांसाठी करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण काय दाखवणार आहोत किंवा हे कसं जपणार आहोत, मला असं वाटतं याकडे सरकारने लक्ष द्यावं. इथल्या मालकी हक्क जे मालकी हक्क इथं सांगतात त्यांनी देखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि अशा वास्तू, ऐतिहासिक वास्तू जगासमोर ठेवाव्यात. भेटू पुन्हा एकदा अशा भरपूर आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक व्हिडिओंसोबत. तुर्तास धन्यवाद.